शिक्षक भरती 2024, अभियोग्यता धारक 2022 आता प्रेफरन्सेस देऊन लॉक करत आहे. या संदर्भात रिसेंटली बऱ्याचशा अपडेट्स आम्ही तुम्हाला देत आलेलो आहोत. सो काल 13 तारखेला परत एक अपडेट आली होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 1 दिवस मुदतवाढ देण्यात आली. आता ही 1 दिवस मुदतवाढ का देण्यात आली, तर त्याच्या मागे कारण होतं की कोर्टामध्ये एक रिट याचिका पडलेली होती. जवळपास 3 ते 4 रिट याचिका होत्या. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार जे मराठी मीडियमचे विद्यार्थी होते त्यांना मराठी मीडियम व्यतिरिक्त सेमी इंग्रजीसाठी सुद्धा प्राधान्यक्रम देण्यात यावं या संदर्भातली ही याचिका होती. पण कोर्टाने ह्या याचिकेवरती निर्णय देण्यासाठी 1-2 दिवस उशिरा केल्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रम देणे आणि लॉक करण्यासंदर्भात 2 दिवस वाढून मिळाले, जसं की काल 1 मिळाला आणि आज 1 मिळाला. सो या संदर्भात पवित्र पोर्टलवरती सुद्धा अपडेट आलेले, ते अपडेट पण मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या कोर्टाच्या केसेस बाबत काय म्हणणं होतं ते पण सांगतो. आणि अशा अजून केसेस किंवा असं काही जर झालं तर ही शिक्षक भरतीची प्रोसेस अजून लांबणीवर पडू शकते का, याच्याबद्दल थोडक्यात मी तुमच्याशी बोलतो. सो एक शिक्षक भरती संदर्भात मुलांचे प्रश्न आहे की कोर्टाचा निर्णय काय आला, मुदत वाढ का दिली आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर होणार की रखडणार, या संदर्भात एक पेपरचं न्यूज पण इथे आपल्या समोर दिसतंय, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पेपर न्यूजमध्ये की जे मगर बघा इथे संतोष कुमार आनंदराव मगर हे आणि त्यांच्याबरोबर इतर सहकारी यांनी ही रिट याचिका टाकली होती. यांचं म्हणणं असं होतं की आम्ही मराठी मधून मराठी डीएड मराठीमधून केलेलं असेल किंवा आमचा मराठी विषय होता 12वीपर्यंत, तर आम्हाला ऑप्शन देत असताना तुम्ही सेमी इंग्रजीचा प्राधान्यक्रमाचा ऑप्शन देण्यात यावा असं त्यांची मागणी होती. ते मराठी मीडियम मधले होते पण आपल्या धोरण आणि नियमानुसार जे पोर्टलवरती धोरण आणि नियम राबवले गेले शिक्षक भरतीचे त्या नियमानुसार जर बघितलं तर सेमी इंग्रजीसाठी विद्यार्थी हा इंग्रजी मीडियम मधूनच असायला हवा असा एक नियम होता. त्या संदर्भातलं जे आपले आयुक्त आहे त्यांनी सुद्धा एक नोटीस सगळ्या स्कूलला कॉलेजला पाठवली होती, त्या संदर्भातली नोटीस पण होती बघा. असा आदेश म्हणजे प्राधान्यक्रम आता या आदेशानुसार जर आपण बघितलं तर हा जो निकाल लावलाय तो निकाल लागलाय तो कुणा कुणाच्या साठी लागलाय, तर मराठी मीडियमचे विद्यार्थी हे मराठी मीडियमच्या स्कूलला तुम्ही ऑप्शन प्राधान्यक्रम देऊ शकता, मात्र सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी मीडियम मधून तुमचं डीएड होणं गरजेचं आहे असा एक निकाल थोडक्यात त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय, शासनाचे नियम म्हणजे जाहिरातीमध्ये नियुक्तीसाठी सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी जाहिरातीमधील शासनाचे नियम आणि धोरणानुसार प्राधान्यक्रम द्यावा, मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम डीएड पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या माध्यमानुसार सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी बुधवारच्या म्हणजे 14 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत प्राधान्यक्रम देण्यात येईल असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहे. सो आज ही एक डेट वाढून देण्यात आलेली आहे आणि मराठी मीडियमला मराठी मीडियमच आहे, इंग्रजीवाल्यांना मात्र सेमी मराठी स्वामी इंग्रजीवाल्यांना सेमी इंग्रजी हा ऑप्शन दिलेला आहे. आता या संदर्भात हे सगळं घडत असताना जे आयुक्त होते आपले ही केस टाकली होती त्याच्या अगेन्स्ट आयुक्त जे होते आयुक्तांनी सुद्धा एक नोटीस दिली होती बघा. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्तीकरिता प्रथम प्राधान्य देण्याबाबत कळविले होते. कुणी? हे आयुक्तांनी शिक्षण अधिकाऱ्यांना कळवते बघा. पुणे येथील शिक्षण आयुक्त 28 जानेवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि शिक्षण अधिकारी यांना पत्र पाठवून ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यम निवडता येऊ शकतं असं आयुक्तांनी सगळ्याच शिक्षणाधिकारी उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना ही नोटीस दिली होती, त्यानुसारच ही सगळी प्रोसेस चालू होती. पण ह्या याचिकेमुळे ही प्रोसेस म्हणजे प्राधान्यक्रम आणि लॉक करण्याची प्रोसेस थोडी 2 दिवस अजून लांबलेली आहे. सो त्या याचिका करताना संधी मिळावा किंवा त्यांच्याबरोबर जे सहकार्य करताना संधी मिळावा यासाठी हे 1 दिवस वाढून देण्यात आलेली आहे. म्हणजे 14 फेब्रुवारी संध्याकाळी आज संध्याकाळीपर्यंत तुम्ही म्हणजे तेच काय सगळेच विद्यार्थी आपले लॉक प्रेफरन्सेस जे आहेत ते परत अपडेट करून लॉक करू शकतात, याबद्दलचं एक अपडेट हे आलेलं आहे. सो या कोर्टाच्या निर्णयामधनं एक लक्षात आहे की मराठी मीडियमचे विद्यार्थी मराठी मीडियमला जातील, इंग्लिशचे सेमी इंग्रजीला प्रेफरन्स देऊ शकतात. सो पवित्र पोर्टलवरती तातडीची सूचना आली बघा, दिनांक 13 फेब्रुवारी संध्याकाळी ही टाकलेली सूचना आहे बघा. पवित्र पोर्टलवर दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून प्रचलित शासन धोरण आणि निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत म्हणजे 13 तारखेपर्यंत 1,41,806 जवळपास तुम्हाला माहिती की जवळपास हे उमेदवार किती आहे, तर हे उमेदवार टोटल जे पात्र आहे अभियोग्यता धारक 2022
हे 1,62,000 आहे ॲव्हरेज. तर त्यापैकी 1,41,806 अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट करून त्यापैकी 1,37,263 लॉग देखील केलेले आहेत. म्हणजे बऱ्या प्रमाणात झालेले आहेत, चांगल्या प्रमाणात झाले, जवळपास 1,37,000 झालेले आहेत. म्हणजे राहिलेले फक्त जवळपास काय 25,000 ते 30,000 उमेदवार राहिलेले आहेत ज्यांचे प्राधान्यक्रम तर दिले त्यांनी, काहींनी लॉक करण्याचे बाकी आहे. सो डिपेंड राहू शकतं, काहींना फेज टूला ऑप्शन ठेवायचं आहे, काहींना आत्ता जायचं नाही आहे, कारण अपेक्षित जिल्हा, अपेक्षित गट, अपेक्षित विषय त्यांना आलेला नाही आहे. कमी प्राधान्यक्रम असेल किंवा अपेक्षित जिल्हाच त्यांना नसेल किंवा अपेक्षित गट नसेल तर त्यांनी दिलेला नाही प्राधान्यक्रम. सो असू शकतात. सो इथपर्यंत जी संख्या आहे ती खूप चांगली झाली, सफिशियंट 1,37,063 पर्यंत. मग या खंडपीठ औरंगाबादने काय रीट याचिका क्रमांक बघा 16/07/2024 मध्ये आज सुनावणी झाली, म्हणजे 13 तारखेला. त्यानंतर माननीय न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतूदनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व नोंदणी नोंद घ्यावी. भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. आपले सूरज मांढरे सरांनी ही खूप चांगली इथे दक्षता घेतली आहे, खूप चांगली त्यांची टीम करते आहे. आयुक्त म्हणून ते आता सध्या शिक्षक भरतीला जेवढं सिरियस घेत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही शिक्षक भरती लवकर होण्यासाठी वेळेतच कम्प्लीट करण्याची सुद्धा प्रोसेस ते राबवत आहे. सो पुढील आचारसंहिता, निवडणुका यामध्ये सगळे मंत्री महोदय, शासन, प्रशासन सगळं अडकून जाईल. सो लवकरात लवकर ही एक्झाम घेऊन त्या संबंधित अभियोग्यता धारकांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये संबंधित गटावरती लवकरात लवकर त्यांना नियुक्त करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तो खूप चांगला प्रयत्न आहे, याचा सगळ्याच माध्यमातून खूप अभिनंदन केलं जात आहे. खूप चांगलं होत आहे असं सगळ्यांच्याच कमेंट येत आहेत. सो चांगली गोष्ट आहे. सो ही आता शेवटची डेट असेल, कारण कोर्टाचा निर्णय येऊन गेला आहे. आता ही डेट अजून वाढण्याची काही शंका नाही आहे, काही ऑप्शनच नाही आहे. सो आज शेवटचा दिवस आहे. सो ज्यांचे ज्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्याचे बाकी आहे किंवा देण्याचे बाकी आहे त्यांनी देऊन टाकावेत. त्यानंतरची पुढची प्रोसेस तुमची असणार आहे डायरेक्टली तुमचे जे पहिला प्रेफरन्स, पहिलं म्हणजे काय, तुमचं विदाऊट इंटरव्ह्यू जे आहेत त्याचा त्यानुसार पहिले तुमची नियुक्ती होणार आहे. त्यामध्ये शॉर्टलिस्ट होतील आणि त्याची यादी प्रसिद्ध केली जाते. शॉर्टलिस्टनुसार यादी प्रसिद्ध होईल आणि मग तुम्हाला नियुक्तीची डेट पण कळवण्यात येईल. आणि त्यानंतर मग उरलेल्या उमेदवारांचं जो सेकंड फेज आहे विदाऊट विथ इंटरव्ह्यूचा त्याची कार्यक्रम पत्रिका घोषित केली जाणार आहे. सो रेडी रहा, ही प्रक्रिया व्यवस्थित होणार आहे आणि विद इन टाइम होणार आहे. सो याची वेळोवेळी अपडेट देण्याचं काम आम्ही करत असतो. सो लवकर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्याकडे सगळ्या माहितींचे अपडेट देण्याचं काम आम्ही करत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला. तुर्तास मी इथे थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.